परिवेश फैशन। परिवेश फैशंस लेगिंग्स, कुर्ती, टॉप, जींस, सलवार सूट। ड्रीम्स लैंड का भव्य शोरूम, ढेर सारी रेंज, शर्ट, टी शर्ट, जींस, ट्राउजर, नाइट सूट। फैशन के दुनिया में एक ही नाम, परिवेश फैशंस। परिवेश फैशंस उच्चतम क्वालिटी, असीमित रेंज के साथ किफायती दामों पर उपलब्ध। नमस्कार, सीजीनच्या मराठी बातमीपत्रात तमाम प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे, प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं। प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे। प्रेक्षकांनो, सुविचार मालेनंतर एक अल्पशी विश्रांती, विश्रांतीनंतर परत भेटू फक्त सिटी न्यूज। आणि विश्रांती अंती परत आपले स्वागत। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। मंगळवारच्या सकाळी छत्री तलावामध्ये 22 वर्षीय युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून ओळख पटवली असता हा युवक 3 दिवसापासून बेपत्ता असल्याचं आढळून आलं। मंगळवारी सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान छत्री तलावामध्ये एका मुलाचा मृतदेह तरंगताना तिथल्या सिक्युरिटी गार्डला आढळला। त्याने लगेच राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली। राजापेठ पोलीस घटनास्थळी जाऊन राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून ओळख करून घेतली। राहुल चंद्रकांत ताटे, वय वर्ष 22, राहणार विठ्ठल अर्पण कॉलनी, फर्शी स्टॉप असे मृतकाचे नाव आहे। मृतक हा पुणे येथे इंजिनिअरिंग शिकत होता। तो दिनांक 22 तारखेपासून घरून जेवण करून निघून गेला होता। त्याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये 23 डिसेंबरला हरवल्याची तक्रार दिली होती। तो बेपत्ता किंवा घरून निघाल्याचे पोस्टर शहरामध्ये नातेवाईकांनी लावले होते। मात्र 26 डिसेंबरला सकाळी त्याचा मृतदेह छत्री तलावात तरंगताना आढळला। मृतक राहुलचा आज वाढदिवसही आहे। तो तलावाकडे कसा गेला, त्याचा मृत्यू कसा झाला, याबाबत राजापेठ पोलीस तपास करत आहे। घटनास्थळी नातेवाईक आमदार रवी राणा यांनी पाहणी केली। सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी महिला विनयभंगाच्या 2 तक्रारी दाखल झाल्या आहेत। यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याची घटना उघड झाली असून अशीच एक घटना नमुना गल्ली येथे घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे। प्रतीक्षा मेहत्रे हिची हत्या व शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला, त्यानंतर शहरात महिला संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे। आजवर मुलींना काही त्रास होत असेल तर तो पुढे येत नव्हता, मात्र या 2 घटनेनंतर महिला तक्रारीसाठी पुढे येत असल्याचं दिसत आहे। महिलांवर होणाऱ्या छेडखानीच्या तक्रारी रोज पुढे येत आहे। दर दिवसाला महिला छेडखानीच्या 2 ते 4 तक्रारी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाण्यात दाखल होत आहे। अशा 2 छेडखानी करून विनयभंग केल्याच्या तक्रारी सिटी कोतवालीमध्ये दाखल केल्या आहे। असाच एक प्रकार 25 डिसेंबर रोजी मच्छीसात येथे राहणारी फिर्यादी महिला तिच्या मावस भावाला जेवणाचा डबा घेऊन गेली होती। मावस भाऊ घरी नसल्याने फिर्यादी महिला नमुना गल्ली स्वयंपाक घरात एकटीच बसून वाट पाहत होती। घरामागील उघड्या दरवाजातून आरोपी इजाज ताज मोहम्मद, वय वर्ष 45, राहणार नमुना गल्ली याने महिलाची छेडछाड केली। यावरून सिटी कोतवाली पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून कलम 354, 448, 294 दाखल करण्यात आली आहे। त्याचबरोबर आणखी एक घटना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। 26 डिसेंबरला सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान श्याम चौकातील महाविद्यालयात जात असताना रेल्वे उडान पुलावर आरोपी मुजाहिद खा नूर खा, वय वर्ष 25, राहणार हबीबनगर नंबर 2 याने विनयभंग केला। आरोपी गेल्या 8 दिवसापासून मुलीचा पाठलाग करून तिचा मोबाईल नंबर
मागत होता व तिला त्रास देत होता। यावरून फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 354(12) पोस्को दाखल करून आरोपीला अटक केली आहे। पीडीएमसीमध्ये 4 नवजातांच्या मृत्यूनंतर पीडीएमसीचे बाल रोग विभाग बंद करण्यात आले होते। या विभागातील 8 डॉक्टरांनी राजीनामे दिल्याने बालरोग विभाग पूर्णपणे बंद झाला होता, मात्र 4 महिन्यानंतर पीडीएमसीतील बालरोग विभाग आता पुन्हा सुरू झाला आहे। पीडीएमसीमध्ये मे महिन्यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 4 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात पीडीएमसीचे प्रकरण चर्चेत आले होते। घटनेनंतर दोषी डॉक्टर्सवर व नर्सला अटक करण्यात आली होती, तर बालरोग विभागामध्ये काम करणाऱ्या 8 डॉक्टरांनी राजीनामे दिले होते। यानंतर पीडीएमसी प्रशासनाने बालरोग विभाग पूर्ण बंद केला होता। घटनेला 4 महिने उलटल्यानंतर आता पीडीएमसीचा बालरोग विभाग पुन्हा सुरू झाला आहे। नवीन 8 डॉक्टर बालरोग विभागाचे काम पाहत असून बालरोग विभागाचे विभाग प्रमुख म्हणून प्राध्यापक डॉक्टर विल्लेकर हे काम पाहत आहे। 4 नवजात बालकांच्या मृत्यूनंतर पीडीएमसीमध्ये डॉक्टर काम करण्यास इच्छुक नव्हते, मात्र पीडीएमसीचे डीन डॉक्टर पद्माकर सोमवंशी यांनी स्वतः डॉक्टरांच्या भेटी घेऊन डॉक्टरांना विश्वासात घेतले आणि पुन्हा नव्याने बालरोग विभाग सुरू केला। सध्या पीडीएमसी व NICU हे दोन विभाग बंद आहे, मात्र तेही लवकरच सुरू करणार असल्याचं डॉक्टर सोमवंशी यांनी सिटी न्यूजला सांगितलंय। सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक चंदू सुजते यांचा वाढदिवस 26 डिसेंबर रोजी सिटी न्यूज चॅनलच्या कार्यालयात मंगळवारी साजरा करण्यात आला। त्यांच्या जन्मदिनी आप्तेष्टांनी व त्यांच्या स्नेहजनांनी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करून त्यांना मंगल शुभेच्छा दिल्या। यावेळी अनिल नावंदर, नगरसेवक प्रणित सोनी, माजी नगरसेवक प्रवीण हरमकर आदी उपस्थित होते। आपल्या कर्तृत्वाने सर्व परिचित व सर्वांचे लाडके स्नेही सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक चंदू सोजेतिया यांचा वाढदिवस सिटी न्यूज कार्यालयात साजरा करण्यात आला। यावेळी अनेक चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। चंदू सोजते यांनी आपल्या वयाची 57 वर्ष पूर्ण केली असून 58व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले आहे। सिटी न्यूजच्या कार्यालयात आप्तेष्ट व सिटी न्यूज परिवारातील सदस्यांसोबत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी नुकतेच शिवसेनेची बडनेरा मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारणारे माजी नगरसेवक प्रवीण हरमकर व नगरसेवक प्रणित सोनी, आरके म्युझिकचे संचालक राम पछेल आदी वाढदिवसाला उपस्थित होते। अमरावती सिटी न्यूज के प्रबंध संचालक और एक तौर अच्छे व्यक्तिमत्व, साथ ही साथ हमारे आदर्श मार्गदर्शक ऐसे चंदू भैया सोजतिया को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। मैं और मेरे पूरे मित्र परिवार की तरफ से चंदू भैया को बहुत बहुत बधाई जन्मदिन की, हैप्पी बर्थडे। सिटी न्यूज के संचालक चंदू भाई सोजतिया आमचे मित्र यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व पुढच्या वाटचालीला त्यांना अशाच शुभेच्छा। अमरावती शहरामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, त्या अनुषंगाने पोलिसांचा वचक निर्माण व्हावा व शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्याच्या उद्देशाने अचानक
अनेक चौकामध्ये मंगळवारपासून नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीमध्ये वाहनांची तपासणी केल्या जात असून संशयित व्यक्तींची झाडाझडती घेण्यात येत आहे. चाकू तलवार देशी कट्ट्यासारखे शस्त्र बाळगून नागरिकात दहशत पसरविणाऱ्यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशानुसार सोमवारपासून विशेष मोहीम शहरामध्ये राबवण्यात आली. नाकाबंदी त्याद्वारे करण्यात येत आहे. चौकाचौकात रस्त्याने नाकाबंदी करून वाहने तपासली जात आहे. 26 डिसेंबरला सकाळी 9 वाजतापासून दस्तूरनगर चौकात राजापेठ पोलीस स्टेशन व वाहतूक विभागाच्या वतीने नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली. या चारचाकी वाहनाची झाडाझडती घेण्यात आली. दुचाकी व ट्रकची तपासणी करून कागदपत्रे तपासण्यात आले. 5 कारवाईमध्ये यशोदानगर ते बडनेराकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MS 27 R 74 50 मधील व्यक्तीला तपासून त्याच्या कडील पिशवीत गावठी दारूची बॉटल आढळली. त्याला राजापेठ पोलिसांनी चौकशीला पोलीस स्टेशन मध्ये नेले. या ठिकाणी पोलीस उपायुक्त चव्हाण यांनी सुद्धा पाहणी केली. मोहिमेमध्ये राजापेठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक मुळे सह वाहतूक कर्मचारी सहभागी झाले. प्रेक्षकांनो, बातमीपत्रात वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. विश्रांती नंतर परत भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. आणि विश्रांती यांनी परत आपले स्वागत. आता बघूया बातम्या आणखी काही. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा शिवसेनेत मोठे फेरबदल करीत खांदेपालट करण्यात आले आहे. नुकत्याच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रमुख असणारे प्रशांत वानखडे यांना अमरावती महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, तर सुनील खराटे यांना जिल्हा प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली आहे. व माजी विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर यांच्याकडे बडनेरा शहर प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. याविषयीची माहिती त्यांनी सिटी न्यूजला दिली. हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे साहेब, अमरावती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सावंत साहेब, तसेच या जिल्ह्याचे माननीय खासदार साहेब अडसूळ साहेब, कार्याध्यक्ष खासदार साहेब व सर्व शिवसैनिकांचे आशीर्वादाने मला बडनेरा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. पक्षाकडून जी जबाबदारी आली, मी ती जबाबदारी पूर्णतः पार पाडेन. तसं अमरावती जिल्ह्यातलं कुठलंही काम असलं ते पण पार पाडेन, पण जी पक्षाकडून आलेली जबाबदारी या बडनेरा मतदारसंघाची त्याच्यात मी अग्रेसर राहील. व ज्या ज्या लोकांची कामं जी शिवसेनेचे जे बोध आहे ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण याला गृहीत धरून मी लोकांच्या कामासाठी तत्पर राहील. व माझ्यापासून कोणाला अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्याला वगैरे काही असेल त्यांना मी सहजपणे घेऊन त्यांच्या पूर्ण लोकांच्या अडीअडचणी यासाठी मी धावून जाईल. बडनेरा शहर प्रमुख बनने के उपलक्ष्य में बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं. ऐसे ही तरक्की करते रहे और अमरावती का भी विकास करें. अमरावती शहरातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा जोग या गावात दरवर्षी यात्रेचं आयोजन करण्यात येत असतं. यंदाही नागलक्ष्मी मातेच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं, तसेच विविध धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं, ज्यामध्ये पालखी काढण्यात आली. त्या पालखीनं गावात भ्रमण करून या पालखीमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग होता. बडनेराहून सिटी न्यूज प्रतिनिधी गोपाल हातागळे यांचा हा विशेष वृत्तांत.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा जोग या गावात दरवर्षी पौष महिन्यात पहिल्या रविवारी व पहिल्या सोमवारी नागलक्ष्मी मातेच्या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. दरवर्षी दूरदूरून परिसरातील गावातून भक्त यात्रेला हजेरी लावतात. या महोत्सवादरम्यान भागवत गीतेचं आयोजनही करण्यात येते. 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मंदिरातून भव्य पालखी काढण्यात आली. या पालखीमध्ये शेकडोच्या संख्येने गाववासियांनी सहभाग दर्शविला. गावातील विविध मार्गातून भ्रमण या पालखीने केले. जागोजागी पालखीचे स्वागत करण्यात आले व दर्शन घेण्यात आले. या पालखीमध्ये अनेक भाविक भक्त सहभागी झाले होते. बडनेऱ्याहून गोपाल हातागळे यांचा हा विशेष रिपोर्ट. आज सकाळी या मंदिरातून पालखी निघाल्यानंतर ही पालखी पूर्ण गावात फिरली. त्यानंतर ही पालखी पुन्हा मंदिरात आल्यानंतर या पालखीची शांतता करण्यात आली व आरतीला सुरुवात झाली. मंदिरामध्ये आरती सुरू आहे. माझ्यासमोर या गावातील काही ग्रामस्थ आहेत, त्यांना आपण या मंदिराबाबत काही त्या मंदिराच्या इतिहासाबाबत विचारूया. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत सर. काय नाव सर आपलं? गौरव. काय सर, काय नेमकं इतिहास आहे या मंदिराचा? स्वयंभू आहे. याच्यासाठी पुनरुद्धार करण्यासाठी 1969 इंद्रशेन बाबांची पुण्यतिथी, इंद्रशेन बाबा वडाळीची, त्यांच्या स्वप्नामध्ये गेली. त्या स्वप्नामध्ये गेल्यानंतर या देवस्थानचा जीर्णोद्धार करण्याचं त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे ते सवार इथं आले. ग्रामस्थांची बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर इथं दुसऱ्या ग्रामस्थांनी म्हणजे 2 महिन्याच्या पहिल्या गावापासून इथं सेवा सुरू झाली. त्यापासून या गावात सुखसमृद्धी आणि मुलं आपल्या सर्व व्यवस्थित. सर, असं ऐकण्यात आलं होतं की 1969 अगोदर या गावामध्ये कोणते लेकर मुलं राहत नव्हते, काय ते त्याबद्दल थोडंसं सांगा मला. नाही, याच्या आधी 1969 आधी लहान मुलं कुठले याच्यात म्हणजे वाचत नव्हते. तर कुठली बिमारी काही, या गावाची परिस्थिती हलाकीची होती. घरदार व्यवस्थित नव्हते, उत्पन्न होत नव्हतं आणि त्या देवस्थानकडे सर्व ग्रामस्थांचं दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे हे अवहेलना झाली. अजून या मग काय काय अजून काय विशेषता आहे यामध्ये? विशेषता हे जागृत संस्था आहे. इथं नेहमी नागदेवता फिरत असते, त्याच्यामुळे इथं कुठलाही कुणालाही दंश झालेला नाही. आतापर्यंत ते झाले असेल तर त्या मंदिरामध्ये आलं की ते दुरुस्त होते. प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी कुठलंही नाग इथं दिसते, पण कुणालाही इथं दंश होत नाही. काय विशेषता आहे सर या मंदिरात? या मंदिरामध्ये कुणालाही दंश झाला तर या मंदिरात जर आली तर ते त्यांना इजा होत नाही किंवा जी त्यांच्या अंगात जी सवाल येते त्यामुळे सर्व मोकळं होऊन जातात. म्हणजे दरवारी सोमवारी म्हणजे दर रविवारी इथे आरती होते. दर रविवारी आणि बाराही महिने दर रविवारी आणि साजरे होतात. वर्षातून दोन एक नागपंचमीला होते आणि पौषरवाला. म्हणजे या नागलक्ष्मीच्या मंदिरात वर्षातून 2 महोत्सव साजरे होतात. एक म्हणजे नागपंचमी, दुसरं म्हणजे पौष महिन्यातील पहिला एकवार ते सोमवारी या मंदिरातील पालखी निघते आणि भागसप्ताह होते. अशा प्रकारे अनेक प्रकारे विधिवत पूजा केल्यानंतर दिंडी निघते, पालखी निघते, हरिनामाचा जप होतो आणि ही पालखी गावातून निघाल्यानंतर जी शांतता होते, आरती केल्यानंतर या गावातील मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होते. मी गोपाल हातागळे, सिटी न्यूज, बडनेरा. जैव तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील आदिवासियांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व्यावसायिक बटेर पालन प्रशिक्षण प्रात्यक्षिकद्वारे उद्योजक विकास प्रकल्पांतर्गत प्रशिक्षक कार्यक्रम धारणी तालुक्यातील कोठा, कारा, नांदुरा, बोथरा, कोट या गावात संपन्न झाला. धारणीवरून कॅमेरामन दिनेश शनवारेसह प्रतिनिधी सिनी न्यूजचे राजेश मालवे यांचा हा विशेष वृत्तांत. जैव तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र हातखेड मार्फत आदिवासी लोकांचे जीवनमान उंचवण्याकरिता बटेर पालन करणे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पातील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला डॉक्टर एस एस निनावे
सल्लागार जैवतंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली हे उद्घाटक म्हणून हजर होते व त्यांनी शेतकऱ्यांना प्रकल्पाबाबत माहिती सांगून हा प्रकल्प आदिवासी शेतकऱ्यांसाठी कसा उपयोगाचा ठरतो याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर ए पी कळसकर, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र हातखेड हे होते, यांनी प्रकल्प कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे याबाबत माहिती दिली. डॉक्टर शरद कटाळे विषय विशेषज्ञ हे प्रकल्पाचे प्रकल्प म्हणून आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाला गावकरी मंडळी, कलिराम मोरे सरपंच, राजू गायक उपसरपंच, मेंढे साहेब ग्रामसेवक, जी एस काजदेकर, किसन धिकार समाजसेवक श्याम धाडे आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धारणीहून कॅमेरामन दिनेश शनवारे सह राजेश मालवीय यांचा हा विशेष रिपोर्ट. अंदर में आता है तो हम लोगों के लिए, लोगों के उत्थान के लिए ऐसा प्रोग्राम चलाते हैं जिसे कहते हैं बायोटेक्नोलॉजी बेस्ड प्रोग्राम फॉर सोसाइटल अपलिफ्टमेंट. तो इसके तहत हम चाहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब कम्युनिटी के टारगेट पॉपुलेशन हो या तो वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप हो या तो अनएम्प्लॉयड यूथ हो, इनके लिए हम इस तरह से कि सेल्फ एम्प्लॉयमेंट तरफ से कुछ किया जाए, क्योंकि आजकल तो जॉब बहुत कमी है. तो इस तरह से सेल्फ एम्प्लॉयमेंट हम उनको प्रशिक्षण देते हैं, जैसे कि मुर्गी पालन है, बत्तख पालन है, अभी ये बटेर पालन है और डेयरी है, मछली पालन है, नई नई वैरायटी सब्जी की वैरायटी उगाने हैं और नई किस्म की जो वैरायटी होती है एग्रीकल्चर के लिए उसको कैसे कराना साइंटिफिक फार्मिंग में, इसी तरह से ऑर्गेनिक फार्मिंग है वो कैसे करें, क्योंकि अभी केमिकल फर्टिलाइज़र और पेस्टिसाइड से बहुत सारी हानि हो गई है. तो हम नहीं चाहते कि और हानि हो और लोगों का स्वास्थ्य बिगड़े. लोग कई दिनों से कई प्रॉब्लम से झेल रहे हैं, कई लोगों को कैंसर हो रहा है, कई टीबी से ग्रसित है. तो हम चाहते हैं कि इसी प्रोग्राम के तरह अच्छा उनको खाना मिले और उसके प्रोडक्ट अभी पंतप्रधान साहब ने जैसे इस पे भर दिया है कि हमारा जो है स्किल डेवलपमेंट होना चाहिए. तो एंटरप्रेन्योरशिप स्किल डेवलपमेंट में हम चाहते हैं कि जो यूथ है उनको जो नौकरियां नहीं मिल रही है वो कुछ इस तरह से प्रोडक्ट डेवलप करे और उसका स्वयं रोजगार करे, उसको बेचे और अपना रोज मजदूरी करे. तो इस तरह से हमारा जो बायोटेक्नोलॉजी विभाग का कार्यक्रम है जिसमें जैविक तंत्रज्ञान डालकर लोगों को एम्प्लॉयमेंट मिलने के लिए प्रयास कर रहे हैं. अशोका सार्वजनिक वाचनालय तसेच अशोका एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी तर्फे भव्य स्पर्धा परीक्षा प्रतियोगितेचे आयोजन दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अशोका सार्वजनिक वाचनालय पंचशील नगर अमरावती येथे करण्यात आले होते. स्पर्धा परीक्षेला सुरुवात झाली. जवळपास 200 ते 300 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यात आपला सहभाग नोंदवला. आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन सोसायटीतर्फे करण्यात आले होते. तर आमचं जे 3 वेळा वर्षगाळ असते वाचनालयाचं, तर आम्ही दरवर्षी काही ना काही प्रोग्राम ठेवत असतो. आम्ही मागच्या वर्षी असंच निबंध स्पर्धा घेतली होती, तर आता आम्हाला असं वाटलं की ह्यावेळी आम्ही काही मोठं करावं, तर आम्ही ह्यावेळेला स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले. तर त्यामध्ये आम्हाला थोडी समस्या आली, तर आमचे जे प्रभागाचे नगरसेवक आहेत अजुबो गोंडाने, त्यांनी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं आणि सपोर्ट केला. तर त्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, माझं नाव अमित फुलझेले आहे आणि संगती वाघमारे यांनी आणि रवी खडसे, आशिष नगराडे, सुमित ढोले, भूषण सुपने यांनी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं, सपोर्ट केला, त्यामुळे ही स्पर्धा विषय घडून आली आहे. आणि जवळपास आमच्या स्पर्धाविषयीला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. जवळपास 250 विद्यार्थी स्पर्धेला आलेले आहे आणि आपण जी आपली हे आहे एक्झाम ते संपूर्णपणे सरळ रेषेत आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिटिंग नाही, कुठल्याही प्रकारचं काही नाही. आणि विद्यार्थ्यांना जो एकदम ब्रिलियंट विद्यार्थी असताना त्याचं प्रथम परीक्षा जाणार आहे, तर त्यामुळे ही आपली स्पर्धा बस याचा निकाल कधी नाही आणि याचा निकाल 3 जानेवारीला 2018 होणार. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली असून या परीक्षेत प्रथम येणाऱ्यास या प्रभागाचे नगरसेवक अजय गुंडाने यांच्यातर्फे 8,000 रुपये, तर द्वितीय येणाऱ्या संध्या टिकले उपमहापौर यांच्यातर्फे 5,700 रुपये, तर तृतीय येणाऱ्यास नगरसेवक ऋषी खत्री यांच्यातर्फे 3,000 रुपयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी सिटी न्यूजला दिली.
गोविंद सत्यनारायण मालू व उज्ज्वला गोविंद मालू यांच्या वतीने दरवर्षी गेट टुगेदर हा कार्यक्रम आयोजित केला जातो। यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी आप्तेष्टांच्या भेटीगाठी व्हाव्या या उद्देशाने मालू परिवाराचे हे आयोजन आहे। गोविंद सत्यनारायण मालू व उज्ज्वला गोविंद मालू आणि परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गेट टुगेदर मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 4 वर्षापासून वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सर्व आप्त परिवार व मित्राच्या वतीने भेटीगाठी व्हाव्या या उद्देशाने हा स्नेह मिलन तथा भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो। गडगडेश्वर मंदिरातील स्वर्गीय बन्सीलाल सत्यनारायणजी सारडा सत्संग भवनमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी गोविंद सत्यनारायण मालू यांनी आप्तेष्टांचे स्वागत केले। असाच हा कार्यक्रम सुरू राहणार असल्याचं सिटी न्यूजला त्यांनी सांगितलंय। शिक्षण महर्षी व कृषिरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 119व्या जयंतीनिमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीतर्फे पुष्प प्रदर्शनी 2017चे आयोजन करण्यात आले होते। श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीद्वारा आयोजित व अमरावती गार्डन क्लबच्या सहकार्याने पुष्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते। प्रदर्शनीचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते, ज्याचा शेकडोंनी लाभ घेतला। Thank you.
पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पुष्प प्रदर्शनीचं आज उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये नवीन पार्टिसिपंट्सनी बराच भाग घेतलेला आहे, तसंच विद्यार्थ्यांनी पण घेतलेला आहे आणि नवीन नवीन झाडं इथं पाहायला मिळतात आहे. शेवंतीचे पार्टिसिपंट्स आहेत. ही पुष्प प्रदर्शनी खूप सुंदर आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की एकदा आपण इथं येऊन ही पुष्प प्रदर्शनीचा पाहण्याचा लाभ घेऊ. भारत देशाचे पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची 119वी जयंती मोठ्या उत्साहाने यंदा साजरी करण्यात येत आहे. त्याद्वारे संस्थेद्वारे विविध धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. तसेच चित्रकला महाविद्यालय मोर्शी रोड येथे वार्षिक चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक हर्षवर्धन देशमुख व प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप इंगोले, प्राचार्य राजेंद्र देशमुख तसेच प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.